नमस्कार, अपना सर्वांचं आपल्या तंत्रस्नेही स्कूल गुरु या शैक्षणिक आणि तंत्रज्ञान विषयक यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात प्रथम हार्दिक स्वागत करत आहे। पहा मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये जी काही माहिती आहे, वेगवेगळ्या प्रकारची माहिती ही ऑनलाईन पद्धतीने घ्यावी लागते आणि पाठवावी लागते। एखादी माहिती आपण बनवून PDF स्वरूपात पाठवत असतो। आता एखादी माहिती आपण एखादी वरून एखादं आपल्याला पत्र आलं, त्या पत्रावर आधारित आपण एखादी माहिती बनवली आणि ती बनवलेली माहिती आपण PDF स्वरूपात पुन्हा प्रशासनाला आपल्याला पाठवावी लागते। तर एखादी माहिती व्हॉट्सअपवरून PDF स्वरूपात कशी पाठवायची त्याचाच अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। पहा, आपण प्लेस्टोरवरती जायचं आहे। प्लेस्टोरवरती अडोब स्कॅनर नावाचं जे ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये बघा, PDF स्कॅनर विथ OCR, PDF क्रिएटर या प्रकारचं ऑप्शन येतात। ते आपण सुरुवातीला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे। आपण असंही मोबाईलवरती बनवू शकतो, परंतु या ॲप्लिकेशनच्या मदतीने आपण सर्वात वेगवान पद्धतीने ही PDF बनवू शकतो। त्यामध्ये पहा, सुरुवातीला आता मी ऑलरेडी हे डाउनलोड केलेलं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की अडोब स्कॅनर PDF स्कॅनर विथ OCR PDF क्रिएटर या ठिकाणी आपण डाउनलोड करायचं आहे। मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे, त्यामुळे मी ओपन करायचं। पहा, हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर पहा, या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन येताना दिसतात आपल्याला, व्हाईट बोर्ड, फॉर्म, डॉक्युमेंट, बिझनेस कार्ड। त्यापैकी आपण काय करायचं आहे, जे या बाजूला जे गॅलरीचं चिन्ह आपल्याला दिसत आहे पहा, या गॅलरीच्या चिन्हावरती आपण क्लिक करायचं आहे। यामध्ये पहा, वेगवेगळे आपल्याला इथं जे इमेज आहेत, ज्या आपण एखादी इमेज तयार केल्यानंतर ही इमेजचं आपल्याला PDF बनवायचे आहे। जेवढे आपल्याला PDF बनवायचे आहेत तेवढे आपण ऑप्शन काय करायचे किंवा इमेज सिलेक्ट करून घ्यायचा। सिलेक्ट केल्यानंतर बघा, वरच्या कोपऱ्यामध्ये जे राईट चिन्ह दिसतं त्या ठिकाणी क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर बघा, वरच्या बाजूला अडोब स्कॅन 19 जून 2021 अशा प्रकारचे येते। या ठिकाणी तुम्हाला जे काही तुमच्या इमेजला नाव द्यायचं आहे किंवा या PDF फाईलला तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते आपण इथे नाव द्यायचं आहे, डॉक किंवा डॉक्युमेंट असं नाव, आणि पुढं जे काही तुम्हाला ज्या नावाची तुमची PDF असेल ती तर टाकायचं आणि इथं रिनेम करायचं। रिन्यू केल्यानंतर बघा, वरच्या कोपऱ्यामध्ये सेव PDF दिसते, परंतु यामध्ये आपल्याला काय बदल करायचे असतात तर खालच्या बाजूला ऑप्शन आहेत बघा, ॲड पेज, आपल्याला जर आणखीन पेज ॲड करायचे असतील तर, रिऑर्डर आहे, त्यानंतर क्रॉप आहे। या क्रॉपवरती क्लिक केल्यानंतर जेवढं आपल्याला घ्यायचं आहे तेवढंच या ठिकाणी आपण घ्यायचं, बरोबर। त्यानंतर हे पहिल्या पेजला केलं, त्यानंतर दुसरं पेज आहे, दुसऱ्या पेजलासुद्धा आपण क्रॉप करून घ्यायचं, जे हवं आहे ते क्रॉप करायचं। तिसरं पेज जे आपण घेतलेलं आहे त्यावरतीसुद्धा आपण जे आपल्याला हवे आहे तेवढंच घ्यायचं आणि राईट क्लिक करायची। त्यानंतर कलर, कलरमध्ये कोणत्या कलरमध्ये तुम्हाला ती इमेज पाहिजे या ठिकाणी आपल्याला भेटते आहे। वेगवेगळ्या पद्धतीच्या इमेज तिथं येतात, त्यामध्ये ग्रे सायकल असेल, व्हाईट बोर्ड असेल, ॲटो कलर असेल, ओरिजिनल असेल, या ठिकाणी जे आपल्याला ठेवायचं ते सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यानंतर पहा, क्लीनअप आहे। क्लीनअप याचा अर्थ काय, तर ते आपल्याला जे एखादी गोष्ट किंवा एखादी लाईन आपल्याला त्याच्यात नको आहे ते आपण काय करायचं करू शकतो, आपण काढू शकतो। आता पान नंबर 3 हे आपल्याला नको आहे, ते सिलेक्ट केल्यानंतर ते धुन निघून जात आहे, बरोबर। त्यानंतर पहा, रिसाईज आहे, रिसाईज म्हणजे साईजमध्ये आपल्याला काय कमी जास्त करायचे, A4 पाहिजे का किंवा A4 पोर्ट्रेट पाहिजे, A4 लँडस्केप पाहिजे की A3 पोर्ट्रेट पाहिजे, याच्यातील जे हवं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे। त्याने ॲटो फिट आहे बघा, ॲटोमॅटिक फिट होतं, तिथं क्लिक केलं, ओके। त्याच्यानंतर वरच्या कोपऱ्यात बघा, सेव PDF असं येतं आहे, वरचा जो कोपरा आहे मोबाईलच्या आपल्या तिथं सेव PDF येतं, त्या ठिकाणी आपण क्लिक केलं की सेव्हिंग ॲज PDF असं येतं, आणि त्या ठिकाणी बघा, शेअर, प्रिव्ह्यू आणि मोर असं आलेलं आहे। आपण पाठवायच्या अगोदर आपण प्रिव्ह्यू म्हणजे आपली बनलेली व्यवस्थित बनलेली आहे किंवा नाही याच्यात काय बदल करायचा आहे का हे पुन्हा आपण एडिट करू शकतो, बरोबर। हे आपल्याला बरोबर आहे असं वाटल्यानंतर आपण शेअरवरती क्लिक करायचं। शेअर केल्यानंतर बघा, तिथं शेअर लिंक, ईमेल आणि शेअर कॉपी येते, त्या ठिकाणी आपण शेअर कॉपीवरती क्लिक करायचं। त्या ठिकाणी मग आपल्याला जे व्हॉट्सअप आहे त्या व्हॉट्सअपवरती क्लिक करायचं, आणि ज्याला कोणाला आपल्याला ही कॉपी किंवा ही PDF पाठवायची आहे त्या व्हॉट्सअपवरून आपण त्याला पाठवू शकतो। या ठिकाणी आपण ही PDF पाठवलेली आहे, पहा अशा प्रकारे आपण ही PDF पहा, अशा प्रकारे आपण ज्याला कोणाला आपल्याला पाठवायची आहे त्या ठिकाणी आपण ही PDF फाईल पाठवू शकतो। आपण काय पाहिलं की मोबाईलमधील जे इमेज आहेत त्या मोबाईलमधील इमेज प्रत्यक्ष आपण त्याची PDF बनवून पाठवू शकतो, परंतु आपण प्रत्यक्ष डॉक्युमेंटच्या स्वरूपामध्ये सुद्धा डॉक्युमेंट या ऑप्शनमध्ये जाऊन त्याच्याखाली जे स्कॅन हे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहा, एखादं डॉक्युमेंट आपल्याला सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी ज्याप्रमाणे आपल्याला साईज हवी आहे त्याप्रमाणे साईज घेण्यासाठी कंटिन्यू करायचं। कंटिन्यू केल्यानंतर त्या ठिकाणी ते जातं, त्या
चुकीचं झालं असेल तर रिटेकवर क्लिक करायचं, पुन्हा ते पूर्ण साईजचं जे हवे आहे तेवढं आपण क्लिक केल्यानंतर ते येतं आहे, त्यानंतर कंटिन्यू करायचं आणि याच्यामध्ये काही सुधारणा करायची असल्यास त्या ठिकाणी क्लिक करायचं. केल्यानंतर जे आपण आता पहिलं पेज पाहिलं होतं त्यामध्ये आपल्याला काही क्रॉप करायचं असेल तर क्रॉप करायचं, त्यानंतर दुसरं पेज आहे त्या ठिकाणी काही क्रॉप आपल्याला करायचं असेल तर क्रॉप करून घ्यायचं, आणि वरच्या कोपऱ्यामध्ये जे राईट क्लिक आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं, त्यानंतर सेव्ह पी डी एफवरती क्लिक करायचं, आणि पी डी एफ सेव्ह झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ज्याला कोणाला पाठवायचं असेल त्या ठिकाणी अगोदर पाहिल्याप्रमाणे शेअरवरती क्लिक, त्यानंतर शेअर कॉपीवरती क्लिक करायचं, आणि व्हॉट्सअप ज्या ठिकाणी आपल्याला ज्याला कोणाला पाठवायचं आहे ज्या विद्यार्थ्याला अभ्यास पाठवायचा आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं, आणि अशा प्रकारे ही आपली पी डी एफ पोच होईल. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पी डी एफ फाईल इमेजवरून कशी बनवायची किंवा प्रत्यक्ष एखादा डॉक्युमेंट स्कॅन करून कसं पी डी एफ बनवायची याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने पी डी एफ फाईल कशा बनवायची याची माहिती पाहणार आहोत. चला तर पाहूया, किंवा चला पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटेड व्हिडिओसह. धन्यवाद.